सर्वी स्वयंसेवा किंवा प्रामुख्याने या तालुक्यातून विद्यार्थ्यांना अंतःकरणापासून त्यांच्या भविष्यासाठी शुभकामना दिल्या जावी म्हणून या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारलं. आपल्या सर्वांना मी मनापासून शुभकामना देतो की महाराष्ट्रात चंद्रपूरचं नाव रोटी करण्याच्या दृष्टिकोनातून या विज्ञान प्रदर्शनी मधून आपली गुणवत्ता आपलं ज्ञान प्रदर्शित करण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत आहात त्या प्रयत्नाला विश्वास येतो. विज्ञान हे वरदानही आहे, विज्ञान हा शापही आहे आणि म्हणूनच विज्ञानाचा उपयोग हा अध्यात्मासोबत जर आपण केला तरच ते विज्ञान हे जगासाठी वरदान करत आणि नुसतं जगासाठी वरदान करत नाही तर मनुष्य जातीला आनंदी खुश करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि कदाचित म्हणूनच असेल की आपण विज्ञान प्रदर्शनीचं उद्घाटन करताना दिवा लावून त्याचं उद्घाटन करायला सांगितलं बल्बची बटन लावूनही आपल्याला उद्घाटन करता आलं असत पण जर मी बल्ब पेटवला असता तर एका बल्ब पासून दुसरा बल्ब मला पेटवता आला नसता जेव्हा ज्योत पेटवली तेव्हा एका ज्योतीपासून अनंत ज्योती पेटवण्याची ताकद त्या ज्योतीमध्ये निर्माण होते. अध्यात्म माणसाच्या विज्ञानाच्या प्रगतीच्या सोबत असेल तर हे विज्ञान आपल्याला प्रदान करतो. जेव्हा एखादा विद्यार्थी शिक्षकांनी बाहेरून शिकवलेल्या ज्ञानाच्या आधारावर आपलं आयुष्य घडवण्याचा प्रयत्न करतो तर ते आयुष्य सर्वसामान्य असत पण आपल्या अंतरात्म्याशी बोलत आपल्या अंतरात्म्याच्या माध्यमातून आयुष्यामध्ये शोध करण्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मात्र तो एक नवीन जीव निर्माण झालेला सुरुवात करतो एक नवीन शोधाचा शोध करतो. Thank you.
अरे वह इस चर्चा सूर्य आनी चंद्रमा नंतर जनाब का प्रकाश देना का संशोधन यदि बल्ब का शोध करेगा अरे वो अंदर आपको प्रकाश देगा तो वो सब दूर प्रसन्न हो जाएगा या अरे वह इस दिन जो हम उसका शोध करते हैं तो प्रकाश का कुछ रास्ता बनेगा पक्का आप उसे देखिए पक्का आप नहीं पूछ करेगा मतलब अगर ये सब चीज कंपन करो तो अगर जीवन का सब प्रयत्न करो तो कष्ट लेगा मैंने तुम्हीं कितनी प्रयत्न करेंगे तो मालूम पन्ना सजा करो तब पत्रकार ने अगर ये सब जो सब किया होगी तो पन्ना सजा करो या नहीं तो तुम्हें परिश्रम शुरू करो चौदह घंटे का काम तो माला ये भी पूछे थी पत्रकार ने पूछे थे बोलने वाले को या दुष्टिकोण को खुद नोकर होने का दुष्टिकोण तो प्रयोग करना है अर्थात ये भी सब मैं बाबा उन्हें भी साधु बात कर रहा हूँ या विज्ञानी खुद प्रगति है खुद प्रगति प्रगति कहाँ से होती है उस माला या ग्राम में शरीर ये सब चीजों का अभाव था मगर उस अभाव में भी खुशी थी अब सब चीजों का प्रभाव है पर वो खुशी का आधार विज्ञान आणि आनंद हा एकत्र न्यायचा असेल तर विज्ञान आणि अध्यात्म या कोणीही गोष्टीची स्वरूप तुम्हाला पुढे जायचे आणि एक नेहमीच्या दृष्टिकोनातून ईश्वर आपल्या सर्वांना आता देऊ आणि ही ताकद देताना मी सर्व माझ्या सर्वांना तासाला सर्व विचारतो किती शाळांनी भाग घेतला मला सांगा की दरवर्ष शाळांनी भाग घेतला मी दुसरा प्रश्न केला की पहिला पुरस्कार किती आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही पहिला पुरस्कार विषयी बोलत होतो बघायचे बरं आहे मी आता आज माझे पण विषय जास्त वर्ष होते ती मला दुसरं प्रश्न घेऊन मला Chandrapur,
you.